सुंदर मराठी भाषण राजर्षी शाहू महाराज. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती, त्रिखंडात गाजत राही अशी राजर्षी शाहूंची कीर्ती, अशी राजर्षी शाहूंची कीर्ती. महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थांचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाज सुधारक, प्राथमिक शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणांचे पुरस्कर्ते यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्यांच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजीच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांच्यासारखे गुरु त्यांना मिळाले. विद्यार्थी दशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार 2 एप्रिल 1894 रोजी प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे 2 मुले. त्यांनी प्रशासन यंत्रणेची पुनर्रचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ ब लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. 1897-98 प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यावर मात केली. 1902 सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोप दौरा केला. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्रांचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्तांच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लोकमान्य टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यायांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाईसरॉय पर्यंत नेले, पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरात ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी, वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबीमुळे तर हा विरोध वाढतच गेला. शाहूंनी आर्य समाज व थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातीभेदाला विरोध या आर्य समाजाच्या तत्वांमुळे त्यांनी स्वतःला आर्य समाजी म्हणून घोषित केले. तथापि त्यांच्या ते आहारी गेले नाहीत. आर्य समाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यासाठी दिले गेले. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून शाहूंनी शिक्षणाचा विशेष प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च हा मोठा होता. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणास त्यांनी अर्थसहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदात बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खरा पुढारी मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातीभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातीभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वतः पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय धनगर मराठा विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली.
त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीत सूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहूंनीच महाराष्ट्रांना दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर केशव भोसले नाट्यगृह बांधले. त्यांच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमान सारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित पतितांचा उद्धारक रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसात द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले. तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांच्या वयाच्या अवघ्या 48व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावरील निबंध भाषण हवे आहे ते कमेंट करून नक्की सांगा.